हातकणंगले तालुक्यातील खोची येथील मेंढपाळ महादेव दादू कोळेकर यांच्या मेंढरांचा तळ खोची गावातीलच वारणा नदीच्या जवळ असणाऱ्या पांडुरंग यशवंत बामणे यांच्या शेतात खतासाठी बसायला असताना बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान कोल्हासदृश वन्य प्राण्यांनी मेंढरांच्या तळावर हल्ला केला व या हल्ल्यात 4 बकरी ठार, 3 गंभीर जखमी व 2 बेपत्ता झाली आहेत. ही घटना मेंढपाळांना सकाळी समजली. मेंढपाळ संदीप बंडगर यांनी ताबडतोब यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे व यशवंत क्रांती संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष दादा सुगावडे यांना फोनवरून कळवली. संजय वाघमोडे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ नरंदे परिमंडळाचे वनपाल सत्तापा जाधव व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांना कळवून घटनास्थळी पंचनामा करण्याची विनंती केली. वनपाल सत्तापा जाधव व त्यांचे सहकारी यांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी सहाय्यक पशुधन अधिकारी डॉक्टर जाधव यांनी जखमी बकऱ्यांच्यावर उपचार केले. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर माळी यांनी मृत बकऱ्यांचं शवविच्छेदन केलं. घटनास्थळी यशवंत क्रांती संघटना हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे, उदय पाटील, भानुदास गायकवाड, रवी पाटील, अनिल बाबर, शेतमालक पांडुरंग यशवंत बामणे, पोलीस पाटील मनोज सपकाळ, सचिन निकम, तेजस जाधव, वसंत बंडगर, कृष्णकांत कोळेकर, अमोल बंडगर, सर्जेराव वाळकुंजे, नवनाथ वाळकुंजे, संदीप बंडगर, शरद वाळकुंजे, युवराज काळे, कृष्ण तांदळे, अमित तांदळे, राजाराम बंडगर, म्हाळू बंडगर, नामदेव बंडगर इत्यादी उपस्थित होते. कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.